दिवाळीची स्पेशल शेव, त्यासाठी मी हे बघा चार वाटी चण्याचे पीठ घेणार आहे। तुम्ही कुठलेही वापरू शकता चण्याचे पीठ, पण आपल्याला चाळून घ्यायचे चण्याचे पीठ। नंतर इथे मी दोन चमचे जिरे घेतलेले आहे, दोन चमचे ओवा घेतलेला आहे छोटा, आणि दोन लसूण सोलून घेतलेले आहेत, म्हणजे जवळजवळ 20-25 पाकळ्या घेतलेल्या आहेत सोलून। आपण लसूण शेव बघणार आहोत, पहिले मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे। इथे मी तिखट मसाला घेतलेला आहे, इथे हळद घेतलेला आहे आणि मीठ घेतलेलं आहे। हिंग पण घ्यायचंय, एक चमचा छोटा चमचा हिंग घ्यायचंय। हे मिक्सरमध्ये वाटून घ्यायचंय, हे बघा चाळून घ्यायचं आहे पीठ, चाळून घेतलेलं आहे आहे आणि हे गरम तेलाचं होऊन टाकलेलं आहे। हे चार चमचे मी मोजून, हे बघा या चमच्याने मोजून घेतलेलं आहे। आता चांगलं मिक्स करून घ्यायचंय आपल्याला, हे चांगलं हाताने असं मिक्स करून घ्यायचंय आपल्याला। हे सगळं टाकायचंय, मीठ हळद हिंग आणि तिखट मसाला आपल्याला टाकायचा आणि मिक्स करायचंय। हे बघा चाळणीमधून चाळून घ्यायचंय, हे बघा गाळून घेतलेलं आहे। मिक्स करून घ्यायचंय सर्व, थोडं थोडं पाणी होतात जायचं आणि तांदूळ पीठ टाकायचं, त्याने एकदम कुरकुरीत होतात। तांदूळ पीठ नसलं तर साबुदाण्याची पेस्ट टाकायची मिक्सरमध्ये, दोन चमचे तांदूळ पीठ टाकायचंय। हे बघा चांगलं फेटून घ्यायचंय, हे बघा अशी तार सुटलेली पाहिजे, फेटून चांगलं घ्यायचंय। आपण कुठलीही हे यूज करू शकतो साचा, हा हे बारीक पाहिजे तर असं यूज करू शकतो, नाही हे यूज करू शकतो असं भरून घ्यायचं। आपलं तेल तापलेलं आहे, हे बघा मी चांगलं भरून घेतलेलं आहे, एअर अजिबात राहिलं पाहिजे, दाबून भरायचंय। आणि आपण आता पूर्ण असं शेव आपण काढणार आहोत, आता उलट करून घ्यायचंय, दोन्ही बाजूनी शेकवायचंय आपल्याला। आपली रेडी झाली आहे एक, खाली बस नाही ते। हे बघा आपल्या शेव तयार आहे, अशी एकदम कुरकुरीत झालेली आहे, हे बघा मस्त कुरकुरीत झालेली आहे। ही रेसिपी नक्कीच घरी करून बघा आणि कमेंट द्यायला विसरू नका। बाय।